बिबट्या विकास मिश्रा हे सुद्धा एक चांगले स्कोर हे करतायत आता आता बघा त्यांनी गॉगल वगैरे घातले तर मस्त एकदम दिसायला वगैरे एकदम कबीर सिंग सारखा गॉगल घातले त्यांनी. जय विजय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि क्रांतीनगर संघाला मात्र आमंत्रित केलंय ते फलंदाजी करण्यासाठी. कालच्या सामन्यामध्ये आपण पाहायला गेलो तर क्रांतीनगर यांनी सेकंड बॅटिंग केली होती परंतु आज त्यांना प्रथम फलंदाजी करायची आहे. नक्कीच त्याची अपेक्षा असेल की एक मोठा स्कोर मोठा टोटल त्यांना लावावा लागेल इकडे प्रथम बॅटिंग करताना. त्याचबरोबर दोन्ही सलामीचे फलंदाज करण आणि आकाश डावकुरा करण आणि उजवाचा आकाश. आपल्याकडे एक पारितोषिक सुद्धा आहे. दर मॅचला एक पारितोषिक आहे की पहिल्याच बॉलला जर टुडी मारली तर एक पारितोषिक मिळेल आणि एक पहिल्याच बॉलला विकेट सुद्धा गोलंदाजाला मिळाली तर त्याला सुद्धा एक पारितोषिक मिळेल. पण याची नोंद घ्यावी की पहिल्याच बॉलला तुम्हाला हे करायला लागेल, पहिल्याच बॉलला एक बॅट्समॅनला टुडी मारायला लागेल किंवा पहिल्याच बॉलला बॉलरला काढावी लागेल तरच त्यांना ते पारितोषिक मिळेल. खरं सांगायला गेलं तर पारितोषिकांचा जो वर्षाव आपण पहिल्या दिवसापासून पाहतोय नक्कीच एक चांगलं आयोजन म्हणावं लागेल पाटील स्टेडियमच्या माध्यमातून. प्रत्येक सामनावीर पुरस्कार आहे आणि भव्य दिव्य असे 50,000 रुपयांचा जो पहिला विनर टीमला जी अमाऊंट आहे ते देखील खूप तुल्यबळ आहे. सर्वेश मला तुला विचारायचंय की जर आपण प्राइज आहे 50,000 तर ह्याच्यावर ना काही प्रेशर येतो का बॅट्समॅनला बॉलरला की आपल्याला एवढी मोठी टुर्नामेंट खेळायची आहे तर थोडा नियंत्रण त्यांचं चुकतं काय याच्या प्रेशर मध्ये? अगदीच म्हणायला गेलं तर मोठा टुर्नामेंट आहे प्राइजेस मोठे आहेत तर एक प्रत्येक जण माइंडसेट आणि आपण जर क्रिकेटचा म्हणायला गेलं प्रत्येक जण हा मॅच सामना जिंकण्यासाठीच खेळत असतो तर त्याचप्रमाणे तो आपला माइंडसेट घेऊन त्याचप्रमाणे आपली स्ट्रॅटेजी घेऊन मैदानात उतरत असतो. हो नक्कीच. पण मला असं वाटतं की आपण प्राइस कडे न बघता आपला हाय तो नॅचरल गेम खेळायचा. काय बोलतोस तू याच्यावर? अगदीच. क्रिकेट जिंकला पाहिजे हा माझा कायम हेच मी वारंवार सांगत असतो. क्रिकेटचा विजय झाला पाहिजे तो सामना कोणताही असो. आता मात्र सामन्याला सुरुवात होते. गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय तो रियेश. सामना करेल आकाश. पहिला चेंडू आणि एक बीट केला एक चांगला चेंडू म्हणावा लागेल. गुडलँड स्पॉट वरचा चेंडू होता आणि आकाश बोर्ड्याला त्यांनी बीट केलाय. पहिली एक चांगली सुरुवात म्हणावी लागेल जय विजय संघाकडनं. निर्धाव चेंडू टाकलाय पहिला चेंडू. यावेळेस मात्र एक ड्राईव्ह केलेला फटका आकाश ओवरच्या बॅट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दुसराही चेंडू निर्धाव टाकलाय. चांगली सुरुवात म्हणतोय आपण जय विजय संघाकडनं. क्रांतीनगरच्या सलामीचा फलंदाज आकाश आणि करण. यावेळेस मात्र फुलटॉस चेंडू आणि त्याचा चांगला समाचार घेतलाय आकाशांनी. दोन धावा नक्कीच या चेंडूवरती मिळतील आणि क्रांतीनगर संघाची धावसंख्या इथे उघडलेली आहे. आपला खाता त्यांनी उघडलेलं आहे आकाश आणि क्रांतीनगर संघांनी. तिसऱ्या चेंडू नंतर दोन धावा नक्कीच मिळवायला यशस्वी ठरतोय क्रांतीनगर. आता बघूया आकाश आपल्या संघासाठी काय करतो. पहिले 3 बॉल मध्ये तर 2 रन मिळाले त्याच्या संघाला. लास्ट मॅचला त्याला मॅन ऑफ द मॅच सुद्धा मिळालं होतं. आणि परत एक टॅप खेळण्याचा प्रयत्न आहे. यावेळेस हा चेंडू आपल्याला पाहिजे पंचांचा इथे निर्णय असेल. एक धाव डिक्लेअर. लेग साईडला त्यांनी थोडा पंच केला होता तो चेंडू आणि एक धाव इकडे नक्कीच डिक्लेअर होते आणि संघाची धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचली 3 धावांवरती. अजूनही पहिल्या षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. आता पाहिजे आपल्याला आकाश त्याचा काय खेळी खेळतोय. आणि यावेळेस ऑफ साईडच्या दिशेने टॅप केला आकाशाने. टॅपच्या साह्याने 1 रन नक्कीच मिळेल या चेंडूवर देखील. शेवटचा चेंडू अजूनही पहिल्या षटकातील. धावसंख्या मात्र झाली होती 4 धावा. आणि एक चांगलाच चेंडू म्हणावा लागेल. एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली रियेश यांच्याकडनं.
नक्कीच आकाशाला एका साइडून त्यांनी रोकून धरलं. अवघ्या 4 धाव संख्या लागली क्रांतीनगरची धाव फलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. बिनगडी बाद 4 धावा क्रांतीनगर. अजूनही 3 षटकांचा खेळ इकडे बाकी असेल. 18 चेंडू टाकायचे आहेत. नक्कीच एक मोठी अशी खेळी खेळावी लागेल दोन्ही फलंदाजांना. मोठा धाव संख्या जर उभारायची असेल तर आपण काल पाहतोय की 25 ते 26 रन्स हा इकडचा एव्हरेज टोटल आहे कुणाल. हो, आता बघूया क्रांतीनगर काय करतं. ते 25-26 रन एव्हरेज टोटल करायलाच पाहिजे, तेव्हाच आपण एक मॅच मध्ये राहू शकतो. पण काही सांगता येत नाही, क्रिकेट आहे, लास्ट बॉल पर्यंत काही होऊ शकतं. आता दुसरा दुसरी ओव्हर घेऊन येतोय आय थिंक अभि, त्याला त्याचबरोबर आता जय विजय संघाकडनं गोलंदाजी मार्गावरती दाखल झालाय तो अभि. मगाच्या सामन्यामध्ये अभि एक देखील चांगला विनिंग शॉट मारत आपल्या संघाला जिंकवलं होतं. आता मात्र पाहिजे की गोलंदाजी वरती तो कसं नियंत्रण ठेवतोय. आता त्याचा मात्र सामना करेल तो डावखुरा करण. आणि यावेळेस एक चांगलाच फटका आपल्याला करण यांच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. ऑफ साईडच्या दिशेने नक्की त्यांनी चेंडूची वाट पाहिली आणि चांगल्या प्रकारे टोलवला डिक्लेअर झोन मध्ये चेंडू एक धावेसाठी. धावसंख्या मात्र आता जाऊन पोहोचली होती 5 धावांवरती. सलामीचा करण आणि सलामीचा आकाश दोन्ही अजून मैदानात आहे क्रांतीनगर संघाकडनं. हे दुसरा षटक म्हणावं लागेल प्रगती पथावर. आणि दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू झालाय अभि यांचा. नक्कीच एक लेफ्ट अँड राईट कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळत आहे क्रांतीनगर संघाकडनं आकाश आणि करण यांच्या माध्यमातून. आणि परत एक ट्रॅपच्या सहाय्याने खेळलेला चेंडू करण यांचा ऑफ साईडच्या दिशेने. नक्कीच चांगल्या फटकेबाजी करताना दिसतोय आपल्याला करण. 6 धाव संख्येवरती क्रांतीनगर संघ. यावेळेस एक फलंदाज गोल क्षेत्रक्षक सजवले 2 करणच्या टॅपसाठी. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न आणि इकडे याची काहीच गरज नव्हती. चेंडू सीमारेषेवरती फिल्डरच्या हातात जातोय. परंतु करण यांनी थोडं कम्युनिकेशन गॅप म्हणावं लागेल दोन्ही फलंदाजाकडनं. आणि पहिला विकेट बाद होतोय करण यांच्या रूपात क्रांतीनगर संघाची 6 धाव संख्येवरती. सलामीचा करण आता बाद झालाय. कुणाल, जेव्हा आपल्या एक चांगल्या बॅटिंग मध्ये लय मध्ये असतो तर धावबाद ही विकेट कधीच योग्य नसते असं मला वाटतं. हो, तर मी आता इथे सचिन बोडके यांची, कारण की त्यांनी थोडी फिल्डिंग मध्ये चेंज केली आणि त्यामुळे करण थोडा फ्रंट फुटला अजून उभा राहिला की चल पुढे 2 प्लेयर लावत म्हणून आपण थोडा फ्रंट फुटला घेऊ. आणि सचिन बोडके यांच्या फिल्डिंग मुळे त्यांना ती विकेट मिळाली. त्यांची एक्सपिरियन्स बोलतो ना की एक्सपिरियन्स इथे काम येतो, तर त्यांनी तो काम आलेला आहे. अगदीच अगदीच. त्या 2 फिल्डर मुळे कदाचित बॅट्समॅनला प्रेशर आला असेल, त्याच्यामुळे त्याला स्टेप आउट करावं लागलं असेल आणि त्याचमुळे धावबाद झालेला दिसतोय करण. नवीन फलंदाज मात्र आता अक्षय. एक चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो अभि यांच्याकडनं. नक्कीच अक्षयला बीट करताना दिसतोय अभि. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. आपल्याला पाहिजे 2 चेंडूवरती अक्षय किती धावा घेण्यास यशस्वी ठरतोय. आणि यावेळेस टॅपच्या सहाय्याने खेळलेला चेंडू आणि परत एकदा धावबाद झालाय. दुसरा धावबाद क्रांतीनगर संघाचा अक्षय यांच्या रूपात. चेंडू थोडा हवेत होता परंतु धाव पूर्ण करण्यामध्ये यशस्वी नाही ठरत आहे अक्षय नागवेकर. दुसरा गडी बाद होतोय तर धावबाद रूपात क्रांतीनगर संघाचा अवघ्या 6 धाव संख्येवरती आहे. दुसरा षटक प्रगती पथावर. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकातील. धाव संख्या झाली आहे ती अवघी 6 धावा. सर्वेश, तुला असं काय वाटतं की पहिल्या ओव्हरला 4 रन आले होते म्हणून काही घाई घाईमध्ये बॅट्समॅन आपल्या मारायला रन्स करायचे आहेत म्हणून काही विकेट वगैरे असे जातात? कोणतीच घाई करायची ते मला असं वाटतं गरज नव्हती की आपल्याला स्कोरिंग आहे ऑफ साइड लेग साइडला. तुम्ही जर टॅप करता तुम्हाला रन्स मिळतात, तर या प्रकारची कोणती धावबादची विकेट फेकणं इथे मला योग्य वाटत नाही. डिक्लेअर तुम्हाला धावा आहे, तुम्ही टॅप करून धावा मिळवू शकता. आता मात्र शेवटचा चेंडू आपल्याला पाहायचा आहे अभि यांच्या माध्यमातून. स्टेप आउट झाला होता आकाश परंतु अभिने तो चेंडू टाकला नाही. आणि यावेळेस मात्र एक चांगलं युक्तीपूर्वक क्रिकेट आपल्याला आकाशांच्याकडनं पाहायला मिळतंय. नक्कीच आपल्याकडे जो स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल आणि आकाशांनी नक्कीच माइंडसेट ठरवलं असेल की आपल्याला हा सामना पूर्ण शेवटपर्यंत आपण 2 ओव्हर खेळायचे आहेत.
एक मोठी धाव संख्या त्यांना उभी करायची आहे. आता दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर क्रांतीनगर संघाची धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली ती 7 धावांवरती. 2 गडी बाद झाले तेही धावबाद स्वरूपात. आता इथून आपल्याला पाहायचं पुढच्या 12 चेंडूंमध्ये क्रांतीनगर संघ किती धावा करण्यात यशस्वी ठरतोय. सर्वेश मला असं वाटतंय की आता जय विजय संघ थोडा लीड करते ही मॅच. आता बघूया काय होतं पुढच्या 2 ओव्हर मध्ये की आकाश आपल्या संघासाठी काय करतोय, किती रन स्कोर बोर्डवर ठेवतोय ते. पण मला नक्कीच विश्वास आहे की आकाश काहीतरी करेल आपल्या संघासाठी. एवढा चांगला बॅट्समन आहे तो, काय बोलशील? अगदीच मॅच विनर खेळाडू आकाश भुवड बॉक्सिंग एड मधला. तर आपल्या संघासाठी आता मात्र या सिच्युएशन मध्ये या 12 चेंडूंमध्ये आपल्या संघाला कुठे नेऊन ठेवतो हे नक्कीच आपल्याला पाहावं लागेल. आकाशसाठी देखील 2 खेळाडू सजवले आहेत. कर्णधार यावेळेस हा फुलटॉस चेंडू, पंचांचा इशारा पाहायचा, 1 धाव. क्विंचितचा हा चेंडू सरकला नाहीतर कदाचित 2 धावा देखील मिळाल्या असत्या. एक चांगला फटका म्हणावा लागेल आकाशांच्या बॅटमधला. तिसरा षटक घेऊन आलाय तो संकेत. एक चांगला गोलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं मागच्या सामन्यामध्ये संकेत यांनी. आणि यावेळेस टॅपच्या सहाय्याने केलेला प्रयत्न आणि नक्कीच 1 धाव मिळेल कारण की चेंडू खूप हवेत होता. आता मात्र स्ट्राईक वरती येतोय तो सचिन. सर्वेश तू काय बोलशील सचिन बद्दल? सचिन सुद्धा एक चांगला बॅट्समन आहे. अगदीच हार्ड हिटिंग करण्यामध्ये तो जाणला जातो. बॅटचा त्याचा फ्लो जो असतो एकदम हार्ड हिटिंग फ्लो असतो. क्षेत्ररक्षण मध्ये सचिन जर पाहायला गेलो तर एक उत्कृष्ट असा क्षेत्ररक्षक आहे. बऱ्याचशा टुर्नामेंट मध्ये त्याला क्षेत्ररक्षकांसाठी ट्रॉफी मिळाली आहे. आता मात्र पाहायचं आहे की या सिच्युएशन मध्ये क्रांतीनगर संघाला कुठे घेऊन जातो बॅटिंग च्या स्वरूपाने. एक खेळाडू लक्की सजवला सचिन यांच्या टॅपसाठी. आणि नक्कीच एक चांगलं नेतृत्व करताना दिसतोय आपल्याला कर्णधार सचिन बुडके. त्यावेळेस फुलटॉस चेंडू आपल्याला पाहायचाय. एक धाव नक्कीच घेणार यशस्वी ठरेल खेळाडू. आता मात्र स्ट्राईक वरती आकाश. हे तिसरा षटक प्रगती पथावर आहे आणि 3 चेंडू शिल्लक आहेत अजून तिसऱ्या षटकातील. 10 धावसंख्या झाली आहे ती क्रांतीनगर संघाची. सलामीचा आकाश अजूनही मैदानात. यावेळेस टॅपच्या सहाय्याने खेळलाय आणि नक्कीच यावेळेस आकाशाला 2 धावा मिळतील. एक चांगला फटका म्हणावा लागेल आकाश यांचा. 2 धावेमध्ये यावेळेस त्यांनी कन्वर्ट केलाय आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 धावांवरती. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत या तिसऱ्या षटकातील. आणि आपल्याला पाहिजे आकाश या 2 चेंडूंचा कसा समाचार घेतोय. नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात सचिन बुडके आपल्या संघाला सूचना करताना दिसत आहेत. उलटा चेंडू यावेळेस मात्र थोडा ऑफसाईडच्या दिशेने गेलाय. 1 धावेने समाधान मानावा लागेल आकाशांना. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील. समोर कनेक्ट नाही झाला म्हणून थोडेसे नाराज दिसत आकाश. शेवटचा चेंडू असेल तिसऱ्या षटकातील. स्टेप आउट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा. इकडे चांगला प्रहार पाहायला मिळतो आकाशांच्या बॅटमधला. दर्जेदार बॅटिंगचा नजारा आकाश भुवड यांच्याकडनं. नक्कीच आपला संघ 15 धावसंख्या झाली आहे. शेवटचा षटक शिल्लक आहे क्रांतीनगर संघाचा. नक्कीच 2 गडी बाद जरी असले तरी सलामीचा आकाश अजूनही आपल्या संघाची धुरा सांभाळून आहे. त्याचबरोबर जय विजय संघाचं एक कौतुक करावे लागेल की 3 षटकं आता टाकली आहे आणि त्यामध्ये त्यांनी एकही अवांतर धाव दिली नाहीये. एक चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय जय विजय संघाकडनं आणि चांगलं नेतृत्व देखील पाहायला मिळतंय सचिन बोडके यांच्याकडनं. एक चांगली अशी लीडरशिप सचिन बोडके. आता मात्र खेळ शिल्लक आहे तो शेवटच्या 6 चेंडूंचा आणि आपल्याला पाहायचंय सचिन घुगे स्ट्राईक वरती आहेत आपल्या संघाला किती धाव संख्यापर्यंत नेऊन ठेवतायत. हिंदू 11 पाटील इस्टेट आयोजित धवल साळकर चषक 2022 मध्ये आपण शेवटच्या दिवसामध्ये आहोत. एक स्टेप पुढे दिसतोय आपल्याला सचिन क्रिसच्या. आपल्या पाहायचं आहे
उलटा चेंडू तितक्या जोरदार फटका आपल्याला पाहायला मिळतो सचिनच्या बॅट मधून. यावेळेस दोन धावांना पटकवलंय सचिन यांनी. एक चांगली फलंदाजी यावेळेस सचिन यांच्याकडनं. 17 धावसंख्येवरती नेऊन ठेवला क्रांतीनगर संघाला. शेवटच्या षटकातील 5 चेंडू बाकी आहेत. आकाश सूचना करताना दिसतोय सचिनला. फुल टॉस पद्धतीचा चेंडू यावेळेस देखील दोन धावा. एक चांगली फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते यावेळेस सचिन यांच्या बॅट मधून. सचिनला एक पारितोषिक मिळेल जर आता तिसरा बॉल सुद्धा त्याने एक टुडी मारली तर त्याला एक पारितोषिक आहे ते. आता बघूया तो काय करतो. तिसरी बॉल सुद्धा एक टुडी मारतो की नाही ते. खरोखर पुन्हा कौतुकास्पद आयोजन मी म्हणेल, कारण की पहिल्या दिवसापासून खूप पारितोषिकांचा वर्षाव इकडे झालाय. 4 चेंडू शिल्लक आहेत या शेवटच्या षटकातील. आपल्याला पाहिजे आहे सचिन. आणि यावेळेस मात्र बीट झालाय. नक्की स्तंभूत परतावा लागेल. यशरक्षकांनी इथे काहीच चूक नाही केली आणि तिसरा गडी बाद होता सचिन यांचा रूपात क्रांतीनगर संघाचा 19 धावसंख्येवरती. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे शेवटच्या षटकातील. आता मात्र पाहायचं आहे या 3 चेंडूंमध्ये क्रांतीनगर किती धावसंख्या उभारण्यास इथे सक्षम ठरते. दोन चेंडूंवरती दोन धावा 4 धावा मिळाल्यानंतर एक चांगला कमबॅक म्हणावा लागेल आदित्यकडनं. एक चांगला चेंडू टाकला त्यांनी सचिनला. सर्वेश तुला काय वाटतं सर, दोन बॉल दोन आपण मारले आहेत समोर टुड्या तर गरज नाहीये मारायची. आपण एक एक कंटिन्यू ठेवला तर तो एक ते सुद्धा एक चांगली खेळ होऊ शकते. पण तू काय बोलशील याच्यावर. नक्कीच. पण ज्या फ्लो मध्ये आपण सचिन यांना पाहत होतो त्याच फ्लो मध्ये तो कदाचित त्याला असं वाटलं की मी आता दोन कनेक्ट केले तिसरा मी कनेक्ट करू शकतो या विचाराने तो गेला. मात्र त्यावेळेस त्याला चकवलं त्या गोलंदाजाने. नक्कीच गोलंदाजाचं इथे कौतुक करावं लागेल. नक्कीच 3 चेंडू शिल्लक आहेत. आता मात्र आपल्याला पाहायचं या 3 चेंडूंमध्ये भावेत क्रांतीनगर मधना एक यंग असा खेळाडू. स्टेप आउट करून खेळलेला शॉट. नक्कीच एक धाव मिळेल. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. काय वाटतं पुढे उभा राहून बॅट्समन आहे तर एक जरा बॅट्समनला एक ऍडव्हान्टेज मिळतो कारण की डायरेक्ट बॉल त्याला बॅटवर मिळतो. अगदीच मी या बॉलनंतर सांगतो. अगदीच गुणाल पुढे तू स्टेप आउट करतो तुला फुल टॉस देखील कनेक्ट करायचा चान्स मिळतो. पण तिथे काही चान्स असतो तर एखाद्या गोलंदाजांनी बॉल चकावला तर धाव यष्टीजी करून आतमध्ये येऊ नका. येऊ नका कर्णधार फक्त आतमध्ये. क्रांतीनगर संघ आपल्याला विनंती आहे की सर्वांनी आतमध्ये नका. कर्णधार आतमध्ये येईल. 22 धावा झालेल्या आहेत. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे या शेवटच्या षटकातील आणि इनिंग्स मधील. आपल्याला मात्र पाहायचंय भावे इकडे किती धावा घेण्यास सज्ज ठरतोय. आणि यावेळेस एक चांगला शॉट भावे त्यांच्या बॅट मध्ये यावेळेस चांगला पाहायला मिळतोय. एक चांगला कॉन्फिडन्स निर्माण होईल त्यांचा या शॉट मधून. 24 धावसंख्या झाली आहे. मगाशी तू म्हणाला जसा म्हणालास कुणाल स्टेप आउटचा इकडे फायदा नक्कीच होताना दिसतोय भावे त्यांना. थोडा मिस झालाय चेंडू. लास्ट बॉलला मला असं वाटतं सर्वेश की जर 1 रन मारला तरी ठीक होता. आपल्याला 2 अगदीच कुणाल बरोबर बोलतोय सु. कारण की आपण 2 मारायला जातो कधी मिस हिट होते कधी बॉल लागला नाही बॅटीला आपण आउट होऊ शकतो. ते 1 रन पण आपल्याला मिळत होता तो पण मिळत नाही आणि थोडा म्हणजे प्रेशराइज होते टीम. आता 1 रन कमी मिळालेला आहे क्रांतीनगर या संघाला. जर फलंदाजाला खूपच आत्मविश्वास असेल स्वतःवर तर तो असा चान्स घेऊ शकतो. पण जर तुम्हाला असं वाटतं की मला थोडं कन्फ्युजन आहे तर तू 1 रन घेऊन लास्ट पर्यंत आपली पारी हे करू शकतो. आता मात्र 4 षटकांच्या समाप्तीनंतर 24 धावसंख्या झाली आहे क्रांतीनगर संघाची. आणि त्याचबरोबर जय विजय संघाला हा सामना जिंकण्यासाठी 25 धावांचं असं आव्हान असेल. 6 च्या सरासरीने अगदीच आपल्याला इथे धावा कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी जय विजय संघाला. सर्वेश मला आताच जस्ट आठवली की लास्ट मॅच सुद्धा 24 बॉल 25च हवे होते जय विजय संघाला आणि त्यांनी ती आरामात अशी मारली होती. पण आता क्रांतीनगर संघाचे गोलंदाज सुद्धा खूप चांगले आहेत. आता आपण बघूया की काय होतं पुढे. अगदी जर मगासारखी जर जय विजय संघानी बॅटिंग केली तर नक्कीच ते लोक देखील विजयाच्या दिशेने इकडे जाऊ शकतात कुणाल. कारण की 6च्या सरासरीने इकडे आपल्याला धावासंख्या करायची आहे. आणि धावसंख्या जर आपण पाहायला गेलो कुणाल तर इकडे डिक्लेअर झोन तुझ्या जवळच आहेत. जर तू टॅप केला तरी तुझा रबर बॉलचा क्रिकेट आहे. रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये तू टॅप करून इकडे धावा घेऊ शकतोस. हो नक्कीच. आता बघूया की जय विजय संघाचे कॅप्टन अथर्व हेच ओपनिंग करतील आणि त्याच्याबरोबर येतील बंटी. या दोघांनी खूप चांगली अशी पार्टनरशिप केली होती लास्ट मॅचला. आता बघूया क्रांतीनगर या संघाच्या समोर ती लोक तशीच पार्टनरशिप करतात की नाही. कारण की क्रांतीनगर या संघामध्ये एक्सपिरियन्स बॉलर राजा सुद्धा आहेत.
त्यांच्याबद्दल राजाबद्दल दोन शब्द काही बोलशील सर्वेश? काल जसं मी प्रतुला सांगितलं की फिरकी गोलंद फिरकी गोलंदाजीचा कोण जादूगार असेल तर तो राजा आहे. नक्कीच फलंदाजांना चकवण्यामध्ये तरबेज असलेला हा असा गोलंदाज क्रांतीनगरला लाभलेला राजा करगुटकर. आता मात्र पाहायचं आहे या 25 धाव संख्येसाठी तो कसा उतरतोय गोलंदाजी मार्क वरती. खूपच आपला अनुभव पाठीशी घेऊन गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय राजा. राजा यांच्यावर एक खूप चांगली मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असेल कारण की 24 बॉल 25 हा स्कोर डिफेंड एक चांगला चेसेबल आहे. पण बघूया आता ते आपला एक्सपिरियन्स इथे युज करतात कसे युज करतात आपल्याला या ओव्हर मध्ये कळेलच. चला पारितोषिकांचा पाहिला झाला तर जर गोलंदाजांनी पहिल्या चेंडूवरती बाद केला फलंदाजाला तर त्याला पारितोषिक आहे. त्याचबरोबर जर फलंदाजांनी पहिल्या चेंडूवरती 2 धावा टोलावल्या तर त्याला देखील पारितोषिक आहे. आता बघूया कोण हे पारितोषिक पटकावत होते. नक्कीच राजा यांचा सामना करेल तो अथर्व. गोलंदाजी मार्क वरती राउंड विकेटनी राजा. आणि यावेळेस मात्र उजव्याशीच्या खूपच बाहेर असा चेंडू. नक्कीच पंच अतुल याला वाईट घोषित करतील. अवंता धावसंख्येने खातं खोलता येते जय विजय संघाचं. एक चांगलाच फटका आपल्याला पाहायला मिळतोय जोरदार टॅप. नक्कीच थोडा वेळ मिळाला थोडा शॉर्ट चेंडू होता आणि त्याचा चांगला समाचार घेताना दिसतोय बंटी. एक धाव मिळेल बंटीला. 2 धाव संख्येवरती 1 चेंडू खर्च झालाय क्रांतीनगर संघाचा. गोलंदाज राजा. आता ही मॅच आली आहे बॉल टू बॉल 23 बॉल 23 रन. आणि एक चांगला चेंडू आता पाहायचा. एक उत्कृष्ट असा चेंडू म्हणावा लागेल राजा यांचा. नक्कीच एक चांगला कमबॅक. नक्कीच जसं मी तुला म्हणाला फलंदाला चकवायला तरबेज असा गोलंदाज आहे. आणि यावेळेस मात्र फुलट. आणि इकडे 2 धावा नक्कीच मिळतील. माफ करा 1 धाव मिळेल. लाईनला हा चेंडू लागला होता वंडीचा त्यामुळे 1 धाव नक्कीच मिळेल. एक प्रयत्न होता सचिन घुगे यांचा तो चेंडू अडवण्याचा. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली ती 3 चेंडू नंतर 3 धावांवरती. अजून 3 चेंडू शिल्लक आहेत राजा यांचे. आणि यावेळेस मात्र डाव्या अशीचा खूपच बाहेर असा चेंडू. पंच अतुल यांनी त्याला वाईट घोषित केलाय. अवंता धावसंख्येने धावसंख्या मात्र वाढते 4 धावांवरती. एक चांगल्या लय मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज बंटी आणि अथर्व. मागच्या मॅच मध्ये एक चांगली अशी फलंदाजी दोघांनी पण केली होती आणि आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन गेले होते. आता मात्र पाहायचंय 25 धावांचं लक्ष चेस करताना दोन्ही फलंदाज कसे उतरले आहेत मैदानात. आणि एक चांगला चेंडू म्हणावा लागेल राजा यांचा. नक्कीच यावेळेस मात्र बंटीला बीट करतायत राजा. नक्कीच एक चांगलीच लाईन चांगलीच लेंथ राजा यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. आणि निर्धाव चेंडू झालाय. 4-2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत राजा यांच्या षटकातील. अवघ्या 4 धावा दिल्या आहेत राजा यांनी. आता पाहिजे आपल्याला आज शेवटच्या 2 चेंडू मध्ये कसा खरा उतरतोय फलंदाज बंटी. आणि परत एका अवांतर धाव मध्ये भर पडते डाव्याशीचा. परत एकदा बाहेर चेंडू आणि वाईट घोषित करतायत पंच अतुल. आणि यावेळेस मात्र जोरदार प्रहार करायचा प्रयत्न होता परंतु याच्यावरती कोणतीही धाव मिळणार नाही. आणि अजून एक निर्धाव चेंडू टाकलाय राजा यांनी. आता मात्र हा शेवटचा चेंडू असेल राजा यांच्या षटकातील. आपल्याला पाहायचंय की डॉट होतोय. 1 धाव येते की 2 धावा येत आहेत. आणि चांगला चेंडू तितकाच चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय बंटी यांच्या बॅटमध्ये. नक्की त्यांनी चेंडूची वाट पाहिली आणि आपली जागा बनवत हा 2 धावांसाठी टोलावला. प्लीज पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय विजय संघाची मात्र धावसंख्या जाऊन पोहोचली ती 7 धावांवरती. बिनगडीवा 7 धावा जय विजय संघ. आणि जर आपण या सामन्याचं समीकरण पाहिलं तर आता मात्र 18 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज. अगदी 6 च्या सरासरीने आता इकडे जय विजय संघाला हा
धावा करायच्या आहेत. सर्वेश बघ, आता आपल्या बंटीनी तर त्याचं काम केलं, पहिल्या ओव्हरला चांगले 7 रन धावा त्याला मिळाले आहेत म्हणजे. आणि आता बघूया अथर्व काय करतो. ते अथर्व पण एक चांगलीच रिस्पॉन्सिबिलिटी असेल की तो काय करेल. अगदी जसं मी तुला मगाशी म्हणालो की दोन्ही फलंदाज पहिल्या सामन्यामध्ये चांगलेच फलंदाजी करताना दिसत होते, आता त्याच कॉन्फिडन्स मध्ये ते या सामन्यामध्ये देखील उतरले आहेत, आपल्याला पाहायचं आहे. गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय कारण आणि नक्कीच निर्धाव चेंडू. थोडी मिस अंडरस्टँडिंग धावण्यामध्ये आणि हा बॉल डॉट झालेला आहे. डावकीर हाताचा करण, उजव्या हाताचा अथर्व, आपल्या पायचा ही लढत. आणि यावेळेस मात्र एक जोरदार फटका दोन धावांसाठी. अंपायरांनी दोन धावा घोषित केले आहेत. नो चा अपील होता टीम मेंबर्स कडून पण तो नाकारण्यात आलाय. खूपच शॉर्ट चेंडू होता आणि तितकाच चांगला त्याचा समाचार घेतलाय फलंदाज अथर्व यांनी. 9 धाव संख्येवरती आपल्या संघाला जाऊन ठेवलंय ते जय विजय संघाने. नक्कीच राजा आता करण यांना काहीतरी सूचना देताना दिसत आहेत. सर्वेश तुला काय वाटतं, आता लेफ्टी बॉलर आहे राईटी बॅट्समन एक ऍडव्हान्टेज आहे राईटी बॅट्समनला, कारण की अँगलनी त्याच्या बॅटीवर बॉल येईल. चांगला फटका, एक निर्धाव चेंडू, नक्कीच तू म्हणालास एक ऍडव्हान्टेज नक्कीच असतं उजव्या हाताच्या फलंदाजाला जेव्हा तो फेस करतो डावकुर या गोलंदाजासाठी. आता आपल्याला पाहायचं इथे किती पुरेपूर फायदा घेतोय तो अथर्व. आणि यावेळेस मात्र टॅपच्या साह्याने खेळलेला चेंडू, एक धाव डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करताना धावसंख्या मात्र झाली आहे ती 10 धावांवरती. अजूनही दोन चेंडू शिल्लक आहे करण यांच्या षटकातील. दोन बॉल बाकी. चांगला चेंडू आणि एक थोडा सीमारेषेवरती क्षेत्रक्षणामध्ये आपल्याला मिसफील्ड पाहायला मिळाली, पण एक धाव नक्कीच मिळाली आहे ती जय विजय संघाला. आणि स्ट्राईक मात्र चेंज झाली. आता यावेळेस मात्र परत एकदा बंटी स्ट्राईक वरती येताना आपल्याला दिसतोय करण यांचा शेवटच्या चेंडूचा सामना करण्यासाठी बंटी. आता मात्र पाहिजे आपल्याला बंटी किती धावा लुटतो या शेवटच्या चेंडू वरती. 11 शेवटचा चेंडू आहे करण यांचा, सामना करेल बंटी. आणि एक चांगला चेंडू म्हणावा लागेल नक्कीच. यावेळेस मात्र थोडीशी बॅटची आठमधली कडा घेतली होती आणि निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. दोन षटकाच्या समाप्तीनंतर जय विजय संघ 11 धावा बिनगडी बाद. आता मात्र समीकरण पाहायला गेलं तर 12 चेंडूंमध्ये 14 धावांची गरज, म्हणजे षटकामागे 7 धावा आपल्याला करायच्या आहेत. सर्वेश करण यांनी खूप चांगली जशी गोलंदाजी केली, पहिल्या ओव्हरला 7 रन आले होते आणि त्यानंतर त्यांनी आता 11 वर आणून ठेवले. खूप चांगली अशी गोलंदाजी सुद्धा केली आणि फलंदाजी सुद्धा केली आपल्या टीम साठी. नक्कीच एक ऑलराऊंड परफॉर्मन्स दिला या सामन्यामध्ये करणनी, कारण की पहिल्या षटकानंतर मध्ये 7 धावा आल्यानंतर करण यांनी समोरच्या फलंदाजाला रोखून धरलं आणि अवघ्या 4 धावा दिल्या आहेत आणि धावसंख्याला आता थोडीशी रोक लागली असं मी म्हणेल. 11 धावांवरती आहे जय विजय संघ. 12 चेंडूंमध्ये 14 धावांचं असं लक्ष असेल. दोन्ही सलामीचे सगळ्यात महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे दोन्ही सलामीचे फलंदाज अजूनही मैदानात आहे. क्रांतिनगर संघाने मात्र एक विकेट गमावली होती, त्यांचा सलामीचा फलंदाज गमावला होता, परंतु जय विजय संघ अजूनही दोन्ही सलामीच्या फलंदाजाला घेऊन खेळतोय. आणि आता मात्र गोलंदाजी मार्गवरती दाखल होतोय तो अक्षय. आता पाहायचं आपल्या संघासाठी काय चेंडू टाकतायत. हे अपेक्षित नाहीये आपल्याला, कारण की आपल्याकडे रन्स इतके नाही आणि आपण जर अवांतर धाव अशा प्रकारे वाटत असू तर कधी थोड्या वाढ होतील. सर्व 4 ओव्हरच्या मॅच मध्ये तिसरी ओव्हर ही खूप इम्पॉर्टंट असते. आता ती बघूया अक्षय काय करतो. त्याला एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी मिळाली आहे या मॅच मध्ये की तिसरी ओव्हर म्हणजे खूप इम्पॉर्टंट ओव्हर आहे, डिसाइडर ओव्हर असते, अधिक निर्णायक असते. खरं बोललास तू कुणाल. आणि यावेळेस चांगला कमबॅक म्हणावा लागेल अक्षयांचा. एक चांगला चेंडू आणि नक्कीच फलंदाज अथर्व यांना त्यांनी बीट केलंय. हे तिसरं षटक मानव प्रगतीपथावर आहे क्रांतीनगर संघाचं. आणि समीकरण आपण पाहायला गेलो तर 11 चेंडूंमध्ये 12 धावांची गरज जय विजय संघाला हा सामना जिंकण्यासाठी.
आणि परत एक चांगला चेंडू यावेळेस मात्र एक धाव नक्कीच मिळेल. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. 14 धाव संख्येवरती आता मात्र जाऊन पोहोचलाय तो जय विजय संघ. एक चांगली संयमी अशी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडनं. नक्कीच करणारा आकाश आपला क्षेत्ररक्षण सजवताना दिसतोय. दहा चेंडूंमध्ये 11 धावा. जय विजय संघाला सामना जिंकण्यासाठी. आणि परत एक चांगला चेंडू. क्या बात आहे अक्षय, एक चांगली गोलंदाजीचा प्रदर्शन आपल्याला अक्षयच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. पहिला चेंडू त्यांनी नो टाकला होता, परंतु मागचे दोन चेंडू त्यांनी एक उत्कृष्ट अशा प्रकारे टाकले, त्यामुळेच नक्कीच फलंदाजाला रोखून धरलं इकडे धावा घेण्यापासून. तीन चेंडू खर्च झाले आहेत अक्षय नागवे यांच्या षटकातील. आणि 14 धाव संख्येवरती आहे तो जय विजय संघ. एक चांगल्या प्रकारचा गोलंदाजीचं प्रदर्शन म्हणावं लागेल अक्षयकडनं. राईट आर्म ओव्हर द विकेट, अक्षय मारा करतोय. आपला कॅप्टन आकाशनी रिस्पॉन्सिबिलिटी दिली अक्षयवर आणि अक्षय चांगलीच कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. आणि यावेळेस थोडा टॅप करायचा प्रयत्न होता आणि नक्कीच चेंडू आदळला डिक्लेअर झोन मध्ये. तर एक धाव या मा चेंडू मागे नक्कीच मिळेल. 15 धाव संख्येवरती जय विजय संघ. समीकरण पाहायला गेलं तर 8 चेंडूंमध्ये 10 धावा. अजूनही अक्षयच्या 2 चेंडू शिल्लक आहेत. आपल्याला पाहायचं अथर्व किती धावा इथे मिळत यश. आणि चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला लागेल सचिन यांच्याकडनं. नक्की चेंडू जेव्हा वळत वळत जातो तर कदाचित तो मिस फील्ड व्हायचा इकडे शक्यता असते, परंतु एक चांगला झोपून असा चेंडू अडवताना दिसतोय सचिन घुगे. तू मगाशी बोलला होतास तो खूप चांगली फिल्डिंग करतो आणि त्याला फिल्डिंग साठी खूप प्राइजेस सुद्धा मिळाले आणि आता तो दाखवून देतोय की मी खराच एक चांगला फिल्डर आहे असं. अगदीच कुणाला एक चांगला हाय क्वालिटी फिल्डर आहे सचिन. सीमारेषेवरती आपल्याला दिसत असतो. आता जर सामन्याकडे आपण वळलो तर 7 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज असेल. आणि चांगला चेंडू आणि बाद एक चांगला यष्टीरक्षण म्हणावा लागेल कर्णधार आकाश यांच्याकडनं. नक्कीच थोडा चेंडू बीट झाला होता, परंतु आकाशांनी त्याने चांगल्या प्रकारे कलेक्ट करत बाद केलाय फलंदाजाने. पहिल्या गडी बाद होतोय तो अथर्वांच्या रूपात जय विजय संघाचा 15 धाव संख्येवरती. 3 षटक संपले आहेत, 15 धाव संख्या, 1 गडी बाद, जय विजय संघ. आता मात्र 6 चेंडूंमध्ये 10 धावांची गरज. एक चांगली अशी ओव्हर, चांगली अशी गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय अक्षय नागवेकर यांच्याकडनं. एक गडी बाद करत त्यांनी 4 धावा दिल्या होत्या या प्रेशर मुवमेंट्स मध्ये. आता मात्र क्रांतीनगर संघाकडनं गोलंदाजी मार्गवरती दाखल होईल तो संघाचा अजय. अजयला देखील खूपच अनुभव आहे बॉक्स क्रिकेटमध्ये गोलंदाजी करण्याचा. आता आपल्याला पाहायचंय या 6 चेंडूंमध्ये 10 धावांच्या ज्या समीकरणाला तो कसा खरा उतरतोय. आणि त्याचबरोबर जय विजय संघाकडनं त्यांचा पुढील फलंदाज असेल अभि. 6 चेंडू 10 धावा. सर्वेश तू काय बोलतोस, फर्स्ट 2 बॉल्स खूप इम्पॉर्टंट असतील टीम साठी. अगदीच निर्णायक ठरतील पहिले 2 चेंडू. मॅचची दिशा नक्की आपल्याला सांगून जातील. अजून मात्र सलामीचा फलंदाज बंटी स्ट्राईक वरती आहे. सर्वेश आपण काल इथे बघितले की 6 बॉल 11 रन चेस केले होते. अगदीच अगदीच. आता बघूया मी तुला तेच म्हणालो काल पण आणि आज पण तेच सांगतो की 6 चेंडूंमध्ये 12 धावा देखील होत आणि 6 चेंडूंमध्ये 2 धावा हे देखील होत नाही, कारण की अनिश्चितता खेळ असतो हा क्रिकेट. आता मात्र स्ट्राईक वर असेल तो बंटी. नक्कीच पहिल्या मॅच पासून तो एक चांगला बॅटिंगचा प्रदर्शन करतोच आहे. कॅपेबल आहे तो इकडनं मॅच विजयाच्या दिशेने घेऊन जायला, पण त्याला आता सामना मात्र करायचा अजयचा. आपल्याला पाहायचा तो कसा खरा उतरतो आपल्या संघासाठी. 6 चेंडू 10 धावा. आणि चांगला चेंडू म्हणावा लागेल आणि तितका चांगला टॅप केलाय बंटी यांनी एक धावेसाठी. 5 चेंडूंमध्ये आता 9 धावांची गरज आहे जय विजय संघाला हा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्गवरती अजय त्याचा सामना करतोय बंटी. 5 बॉल 9. नक्कीच थोडी क्रुशल अशी हाय व्होल्टेज सामना म्हणावा लागेल. 5 चेंडू 9 धावा. आणि चांगला चेंडू, निर्धाव चेंडू. एक चांगला मात्र गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय. थोडा उसळलेला चेंडू होता, त्याला टॅप करायचा होता, परंतु त्याला तो प्रॉपरली टॅप करता आला नाही आणि त्यामुळेच एक निर्धाव चेंडू म्हणावा लागेल. शेवटच्या 4 चेंडूंमध्ये 9 धावांची गरज आहे जय विजय संघाला हा सामना जिंकण्यासाठी. नक्कीच आत्मविश्वास वाढलाय अजय यांचा.
आणि परत एक चांगला चेंडू आणि तितकं चांगला उत्तर स्टेप आउट करताना फलंदाज बंटी आपल्याला दिसतोय. नक्कीच याच फटक्यांची गरज आहे आपल्याला जर हा सामना इकडून जिंकायचा आहे. जोरदार फटक्यांची आतिषबाजी आपल्याला करावी लागेल. तीन चेंडूंमध्ये सात धावांचं असं गणित. सर्वेश मला असं वाटतंय आता तिसऱ्या बॉलला बंटी एक स्टेप पुढे उभा होता. हेच जर त्यांनी दोन बॉल आधी उभा राहिला असता तर आता वेगळी झाली असती थोडी चेस. हो तू मगाशी जसं म्हणाला की थोडं तू जेव्हा स्टेप आउट करून खेळतो तुला एक फुलटॉस वरती बॉल कलेक्ट करायची संधी असते. त्याच प्रकारचा काही शोध आपल्याला पाहायला मिळाला आता बंटी यांच्या बॅट मधनं. आता मात्र आपल्याला पाहायचं आहे शेवटच्या तीन चेंडूंवरती तो कसा खरा उतरतोय. कारण की समीकरण असं आहे की तीन चेंडू सात धावा. परत एकदा स्टेप आउट करण्याचा प्रयत्न. यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक तो चेंडू काही मिस करणार नाही. नक्कीच दोन चेंडूंमध्ये सात धावांची गरज. एक चांगला षटक हातातोय अजय. नक्कीच अजयचं खूप इथे कौतुक करावं लागेल. गोलंदाजीवरती एक चांगलं नियंत्रण म्हणावं लागेल अजय यांचं. कोणताही अवांतर धाव त्यांनी टाकली नाही. निर्णायक चेंडू आणि या तोही निर्धाव. एक चांगला गोलंदाजीचं प्रदर्शन अजय यांच्याकडनं. आपल्या पाच चेंडूंमध्ये अवघ्या तीन धावा खर्च केल्या अजय यांनी. एक सुंदर असा गोलंदाज अजय. एक चेंडू मध्ये सात धावा. कदाचित मी म्हणेल की आता फक्त औपचारिकता उरली या सामन्यामध्ये. चांगला चेंडू आणि यावेळेस देखील बीट केलाय. एक सुंदर असा गोलंदाजीचा प्रदर्शन म्हणावा लागेल अजय सावंत यांच्याकडनं. नक्कीच क्रांतीनगर संघाला त्यांनी विजय मिळवून दिलाय या त्यांच्या दुसऱ्या सामन्यामध्ये. आणि जय विजय संघ इथे पराभूत होताना इथे आपल्याला दिसतोय. एक चांगला ओव्हरऑल परफॉर्मन्स क्रांतीनगर संघाकडनं आपल्याला पाहायला मिळतोय. आणि हा सामना त्यांनी जिंकलेला आहे. आता आपल्याला मात्र पाहायचंय की हा सामनावीर कोण ठरतोय या सामन्यामध्ये. आपले स्कोरर डिस्कस करतात की कोणाला मॅन ऑफ द मॅच द्यायचे अंपायर बरोबर. थोडी मुश्किल असेल कारण की खूप सगळेजणच खूप चांगले खेळले आहेत. बघ आणि यावेळेस मात्र गोलंद सामनावीर ठरतोय तो अक्षय नागवेकर. अक्षय नागवेकर एक चांगला असा गोलंदाजी त्याने प्रदर्शन केलं आणि वेळेला एक चांगली बॅटिंग पण त्यांनी करून दाखवली. एक चांगला अष्टपैलू खेळाडू अक्षय. एक प्रेशर सिच्युएशनला एक चांगला गोलंदाजी हाताळणं अक्षय यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच अक्षयला सामनावीर करून गौरवण्यात येतं या सामन्यामध्ये. अक्षय पाटील स्टेट आयोजित या सामन्यांमध्ये प्रत्येक सामनावीर पुरस्कार दिला जातोय. आणि यावेळेस त्याचा मानकरी ठरलाय तो अक्षय नागवेकर क्रांतीनगर संघाचा गोलंदाज. एक अष्टपैलू खेळाडू एक चांगली गोलंदाजीचा प्रदर्शन प्रेशर मुवमेंटला अक्षय यांनी केलं. अक्षय दोन मिनिटं मला जरा बोलायचं तुझ्याबरोबर. अक्षय एवढी चांगली गोलंदाजी केली फलंदाजी सुद्धा केलीस की तू काय बोलशील की एवढ्या प्रेशर मध्ये तुला बॉलिंग टाकायचं होतं तर तुझा माइंडसेट काय होता. तुझं काय होतं मनात काय चालू होतं तुझ्या. माइंडसेट एवढंच होतं की टीम साठी जितका एफर्ट टाकू शकेल तेवढं टाकायचं होतं मला. कारण खूप टीम सपोर्ट करते मला. धन्यवाद धन्यवाद. खूप छान अक्षय. आपल्याला ट्रॉफी बरोबर आपल्याला इथे एक टॅटू सुद्धा टॅटू वाउचर सुद्धा एक मिळत आहे सिक्वेरिया टॅटू यांच्याकडून. 40% ऑफचा वाउचर आहे. जर त्या प्लेअरला जर टॅटू